नमस्कार वैशालीस तवा स्पॉटमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत कोणत्याही प्रकारचा मुतखडा लवकर बाहेर पडण्यासाठी इडलिंबू आपल्याला अत्यंत उपयोगी पडतो इडलिंबूमध्ये असे काही औषध घटक उपलब्ध असतात की ते आपल्या शरीरातील पित्त वाढू देत नाहीत जर तुमचा बी पी, पी वारंवार वाढत असेल शुगर लेवल वाढत असेल कमी होत नसेल तर अशावेळी बी पी आणि शुगर लेवल करण्यात इडलिंबू आपल्याला मदत करतो इडलिंबूचा वापर कसा करावा सालीसकट किंवा लिंबूचा रस काढून तो रस आपण साखरेसोबत पिऊ शकतो रक्तदाब मधुमेह दोन्ही नियंत्रित करण्याचे काम ह्या लिंबातील घटक करतात असा हा बहुगुणी इडलिंबू आपल्याला विविध आजारावरती उपयुक्त आहे उपायांच्या पद्धती अशा आहेत की पहिली पद्धत म्हणजे फक्त इडलिंबू चावून चावून खाणे कृती एक इडलिंबू घेऊन त्याचे तीन भाग करायचे तीन भागांपैकी एक भाग चावून चावून पूर्ण खाऊन टाकायचा असे तीन भाग तीन दिवस चावून चावून खाणे ईडलिंबू पच्चन संस्थेचे विविध विकार आम्लपित्त ताप यावरतीसुद्धा ह्याचे सेवन अत्यंत गुणकारी आहे असा हा ईडलिंबू युरिन इन्फेक्शनसुद्धा कमी करतं आणि दुसरी पद्धत म्हणजे स्वरस व सागाच्या बिया एक चमचा वाटून घ्या संध्याकाळी त्या एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायच्या आणि इडलिंबूच्या तीन भागांपैकी एक भाग वाटून त्याचा रस काढणे याला स्वरस म्हणतात सकाळी सागाच्या बिया भुजत घातलेले पाणी गाळून घेऊन त्यामध्ये इडलिंबूच्या एका भागाचा रस स्वरस घालून ते मिश्रण उपाशी पोटी प्यायचे आहे ते अत्यंत उपयुक्त आहे दोन्ही पद्धतींपैकी एक पद्धत जर तुम्ही तीन दिवस निमित्त वापरली तर तुम्ही बऱ्याच मोठमोठ्या आजारांपासून दूर होऊ शकाल तर मुतखडा म्हणजेच खडे विरघळून शरीरातून लघी वाटे बाहेर जातील अशा प्रकारे हा इडलिंबू विविध आजारांवरती अत्यंत उपयुक्त आहे पित्त डोकेदुखी कोलेस्ट्रॉल कमी करण्यामध्ये सुद्धा इडलिंबू अत्यंत उपयोगी आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद